चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे साक्री तालुका दलित समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. भीम आर्मीचे आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश येथील देवबंद येथे दिनांक 28/6/2023 रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीवर काही समाजकंटकांनी गोळ्या झाडल्यानं त्या हल्ल्यात त्यांच्या कमरेला गोळी चाटून गेल्यानं त्यांचा प्राण वाचलाय. आंबेडकरवादी नेत्यांवर तुरुंगाचा धाक फसल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून त्यांची शक्ती दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. या प्राणघातक हल्ल्यात या सर्व घटना रेकॉर्डवर असतानाही सरकार डोळ्यांवर धर्माची पट्टी लावून बसला आहे का? त्यांना राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या मदतीनं हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करण्यात यावी यासाठी साक्री तालुक्यातील संपूर्ण दलित समाजातर्फे साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आलं. आज दिनांक 30/7/2023 रोजी माननीय अमित जी शाह गृहमंत्री भारत सरकार नवी दिल्ली द्वारा माननीय तहसीलदार सो तहसील कार्यालय साक्री यांच्या मार्फत केंद्राचे गृहमंत्री माननीय अमित जी साहेब यांना आम्ही साक्री तालुका व साक्री शहर दलित समाजाच्या वतीने निवेदन देत आहोत. निवेदनाचा विषय 28/7/2023 रोजी भीम आर्मीचे आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना ZPlus विशेष सुरक्षा देण्यात यावी व आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर बंदोबस्त करण्याबाबत आज आम्ही सर्वांनी इथं निवेदन दिलेलं आहे. तरी महोदयांना साक्री तालुक्याहून एक नम्र विनंती आहे की सदर झालेल्या हल्ल्याचा तपास यंत्रणेमार्फत करून हल्ल्याचा मास्टर माइंड कोण आहे याचा तपास लावण्यात यावा व हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यात यावी. तसेच श्री चंद्रशेखर आझाद यांना ZPlus सुरक्षा प्रदान करण्यात यावी व तसेच यापुढे असे कृत्य दलित समाजातील नेत्यांवर झाले तर साक्री तालुक्यातील संपूर्ण दलित समाज हा रस्त्यावर उतरेल, मग मात्र होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन आज आम्ही साक्री तालुक्यातील तहसीलदार साहेब यांना दिलेले आहे आणि केंद्र शासनाचे गृहमंत्री माननीय अमितजी साहब यांनी तात्काळ लवकरात लवकर ZPlus सुरक्षा चंद्रशेखर आझाद यांना द्यावायची आहे असे आम्ही आज निवेदन दिलेले आहे आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आम्ही साक्री शहर आणि साक्री तालुक्याचे विनंती करत आहोत. न्यूज 15 मराठीसाठी खंडेराव पवार, धुळे.